संविधानिक पदावर राहून अधिकार पदाचा गैरवापर करणाऱ्या डॉक्टर राजेंद्र फारुड्यांचा निषेध असो, निषेध असो, डॉक्टर राजेंद्र फारुड्यांचा निषेध असो, बसवून ठेवता याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी आमच्यावर अन्याय करायचा आहे का जाणून बुजून सर्व समाज बांधवांनी आले की त्यांनी आपला प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये खूप जोरामध्ये ताकदीने आजच्या मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये सुद्धा मांडलेलं आहे. तसे आपल्याला आयुक्त राजेंद्र भांडणचं करायचं काय? अरे नर हरी झिरवळांचं करायचं काय? नर हरी झिरवळांचं करायचं काय? आमदार नमाकाचं करायचं काय? दिवस आहे आणि आज जागतिक आदिवासी दिवसाच्या निमित्तानं जिल्हाभरातील कोळी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे. 2012 तत्कालीन काँग्रेसच्या सरकारनं एक निर्णय घेतला आणि रक्ताच्या नात्यामधल्या जे काही उमेदवार आहेत त्यांना त्यांनी जात पडताळणीचं प्रमाणपत्र देणं त्यांनी बंद केलं आणि त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये असेल जिल्ह्याबाहेर असेल हा जो महादेव मल्हार टोकरे ढोर हे कोळ्यांच्या ज्या उपजाती आहेत या सर्व आदिवासी कोळ्यांच्या उपजाती आहेत आणि त्याचबरोबर मनेरवारलू समाज यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पूर्वीच्या पिढीमध्ये वडिलांना मोठ्या भावाला बहिणीला व्हॅलिडिटी मिळाली परंतु या अध्यादेशानंतर ह्या त्यांच्या कुटुंबामध्ये पुढच्या मुलांना मुलींना व्हॅलिडिटी मिळणं बंद झालं आणि त्यामुळं शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये या समाजाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या मागणीला अनुसरूनच परवा राज्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी एक बैठक बोलवली पण त्या बैठकीमध्ये कुठलाही निर्णय होऊ शकला नाही कारण त्या ठिकाणी दोन्ही तिन्ही समाजामध्ये त्या ठिकाणी वाद निर्माण झाला आणि भविष्यकाळामध्ये या सर्व समाजांना वेगवेगळ्या बैठकीचं आयोजन करून यामध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपण निर्णय करूया आणि त्यांना दिलासा देऊ असं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. परंतु काल जी काही कॅबिनेटची बैठक झाली त्या निर्णयामध्ये थोडंफार यांच्या समाजाच्या विरोधामध्ये हा निर्णय झाला असं समाज बांधवांना वाटत आहे. परंतु मी आता या सर्व आंदोलकांना या ठिकाणी आश्वस्त केलं आहे की सरकारला त्या ठिकाणी निवेदन करू आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदींना भेटू आणि जो काही त्रास व्हॅलिडिटीच्या माध्यमातून जात पडताळणी प्रमाणपत्राच्या माध्यमातून होत आहे हा त्रास भविष्यकाळामध्ये या सर्व कोळी समाज बांधवांना आणि मनेरवारलू समाज बांधवांना होणार नाही यासाठीची भूमिका त्या ठिकाणी आम्ही स्पष्ट करू आणि भविष्यकाळामध्ये तो 2012 अध्यादेश रद्द झाला पाहिजे रक्ताच्या नात्यामध्ये प्रमाणपत्र मिळाली पाहिजेत आणि जी प्रकरणं मागच्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत तात्काळ तर यांना निकाली काढलं तर कोर्टामधून या लोकांना दिलासा भेटू शकतो. तर या अनुषंगानं जात पडताळणी समितीनं तात्काळ याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे या भूमिकेतून भविष्यकाळामध्ये आम्ही काम करू आणि आमच्या भागातील या सर्व समाज बांधवांना आम्ही त्या ठिकाणी दिलासा देऊ असं मी यांना आश्वस्त केलेलं आहे. भारुड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मागच्या अनेक वर्षापासून भारुड त्या ठिकाणी काम करत आहेत. यापूर्वी दिनकर पावरा नावाचे एक अधिकारी औरंगाबादला कार्यरत होते. सामान्यतः 3 वर्षानंतर अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात पण त्यांना 5 वर्ष पदावर ठेवलं गेलं कदाचित आम्हाला त्रास द्यायला ठेवलं की काय असं आमचं त्या ठिकाणी मानस झालेलं आहे. सभागृहामध्ये मी त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट केली सरकारच्या ध्यानामध्ये आणून दिलं त्यांची बदली केली त्यानंतर काही काळ आम्हाला दिलासा भेटला परंतु आता असं वाटायला लागलं आहे की जो कोणी अधिकारी त्या ठिकाणी येतो आहे तो फक्त आम्हाला त्रास द्यायला येतो आहे काय असंही आता आम्हाला वाटायला लागलेलं आहे. त्यामुळं भविष्यकाळामध्ये या भारुड साहेबांसुद्धा बदली करून त्या ठिकाणी एखादा बिगर आदिवासी जर अधिकारी आपण नेमला तर जातीजातीमध्ये तंटे निर्माण न करता जे आदिवासी असतील त्यांना न्याय द्यायचं काम जात पडताळणी समिती त्या ठिकाणी करू शकते अशी शिफारस आम्ही त्यांना करणार आहोत. सर्व महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांना जय वाल्मिकी जय आदिवासी. या ठिकाणी आम्ही आज आदिवासी कोळी महादेव कोळी या समाज बांधवाच्या वतीनं एक दिवसाचे धरणे आंदोलन व आमच्या समाजावर होत असलेला अन्याय अत्याचार याच्याविषयी कुठेतरी आवाज उठला पाहिजे समाज एकवटला पाहिजे या निमित्ताने आम्ही या एक दिवसाचे धरणे आंदोलन केलोत. सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र सरकार आणि आदिवासी विकास मंत्री आणि त्या विभागातील काम करणारा आयुक्त राजेंद्र भारुड तसेच विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ त्यानंतर आमदार लमाटे आणि लक्की जाधव या 4 जे व्यक्ती आहेत यांनी कालच्या मुख्यमंत्री साहेबांच्या मीटिंगमध्ये आदिवासी कोळी समाजाला आम्हाला बोगस म्हणलेलं आहे त्यानिमित्तानं त्यांचा निषेध करण्यासाठी आणि आमच्यावर होत असलेला अन्याय अत्याचार हे कुठेतरी शासन दरबारी हे पोहोचला पाहिजे आमच्या समाजाचं दुःख
आणि व्यथना हे कुठेतरी शासनाला सरकारला कळल्या पाहिजे या निमित्तानं म्हणून आज आम्ही एक दिवसाचं धरणे आंदोलन केलो होत. आता सर्व समाज बांधव महिला आम्ही सर्वजण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की साहेब आपल्या मार्फत हे निवेदन सरकारला पोहोचावं आणि आमच्या ठिकाणी आमच्या समाजावर होत अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी कुठेतरी सरकारनं आम्हाला मायबाप म्हणून आम्हाला मदत करावी, आमचं सुखदुःख जाणून घ्यावं. महाराष्ट्र सरकारमध्ये आमच्या आदिवासी बांधवांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण इंग्रज काळ असतील, निजाम स्टेट असतील, तेव्हापासून आमचे पुरावे आमच्याकडे आहेत. सुप्रीम कोर्ट हायकोर्टाचे जजमेंट निर्णय आमच्या बाजूने आहेत. आमच्या समाजामध्ये हे दोन भाव असतील, एका भावाला प्रमाणपत्र भेटते, दुसऱ्या भावाला नाकारलं जातं आणि आमची हेळसांडणा खूप होते. आमच्या सर्व मीडियाच्या बांधवांना मी विनंती करतो की कृपया साहेब आमचे खूप एक दुःख आहे, तुम्हाला सर्व मीडियांना कळकळीची विनंती, आपण आपल्या माध्यमातून आमचा आवाज आमचं दुःख सरकारपर्यंत पोहोचावं आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या संघ आम्हाला सहकार्य करावं एवढी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदेश. सर्वप्रथम आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्ताच्या निमित्तानं मी तुमच्या चॅनलमार्फत सर्व माझ्या आदिवासी बांधवांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देतो. आज आम्ही 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक धरणे आंदोलन केलेलं आहे. आमच्या आदिवासी महादेव कोळी समाजावर जे अन्याय होत आहे त्या संदर्भात आम्ही आज इथं धरणे आंदोलन केलं. परवा 6 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृह येथे कोळी बांधवांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आदिवासींचे पुण्याचे आयुक्त भारोड साहेब व नरहरी झिरोळकर साहेब जाधव आणि दुसरे लामटे आमदार या चौघांनी आमच्या जातीबद्दल तुम्ही बोगस आहेत असे गैरशब्द वापरल्यामुळे आम्ही त्यांच्या निषेधार्थ आज इथं धरणे आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलेत. आमच्यासोबत भाजपचे मुखेड मतदारसंघाचे आमदार तुषार राठोड साहेब ते पण होते, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतोषराव हंबडे साहेब व माझे सर्व समाज बांधव. आज आम्ही इथं धरणे आंदोलन करून आत्ता कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदनामार्फत आमची मागणी आम्ही कलेक्टर साहेबाकडे सूचित केलेली आहे आणि तुमच्या चॅनलमधून परत एकदा आज जागतिक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो.